1962 साली बागलान मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार पंडित धर्मा सोनावणे हे विजयी झाले होते। त्यांना 31,383 एवढी मते मिळाली होती। 1967 साली बागलान मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार पंडित धर्मा पाटील हे विजयी झाले होते। त्यांना 36,138 एवढी मते मिळाली होती। 1972 साली बागलान मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार मोताभाऊ गोरख भांबरे हे विजयी झाले होते। त्यांना 37,782 एवढी मते मिळाली होती। 1978 साली बागलान मतदारसंघातून काँग्रेस आईचे उमेदवार लक्ष्मण तोताराम पवार हे विजयी झाले होते। त्यांना 30,992 एवढी मते मिळाली होती। 1980 साली बागलान मतदारसंघातून काँग्रेस आईचे उमेदवार लक्ष्मण तोताराम पवार हे विजयी झाले होते। त्यांना 23,154 एवढी मते मिळाली होती। 1985 साली बागलान मतदारसंघातून ICSचे उमेदवार रुंजा पुंजाराम गांगुर्डे हे विजयी झाले होते। त्यांना 40,703 एवढी मते मिळाली होती। 1990 साली बागलान मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार लहानू बाळा अहिरे हे विजयी झाले होते। त्यांना 33,111 एवढी मते मिळाली होती। 1995 साली बागलान मतदारसंघातून अपक्ष उमेदवार दिलीप बोरसे हे विजयी झाले होते। त्यांना 65,004 एवढी मते मिळाली होती। 1999 साली बागलान मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार शंकर दौलत अहिरे हे विजयी झाले होते। त्यांना 27,902 एवढी मते मिळाली होती। 2004 साली बागलान मतदारसंघातून अपक्ष उमेदवार संजय कांतीलाल चव्हाण हे विजयी झाले होते। त्यांना 37,155 एवढी मते मिळाली होती। 2009 साली बागलान मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार उमाजी मंगळू बोरसे हे विजयी झाले होते। त्यांना 55,022 एवढी मते मिळाली होती। 2014 साली बागलान मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार दीपिका संजय चव्हाण या विजयी झाल्या होत्या। त्यांना 68,434 एवढी मते मिळाली होती। 2019 साली बागलान मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार दिलीप बोरसे हे विजयी झाले होते। त्यांना 94,683 एवढी मते मिळाली होती।